नमस्कार मित्रांनो, मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर। असेच धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी बेलच्या चिन्हावर क्लिक करा। आज आपण आलो आहोत शेंदुरवाडा येथे। शेंदुरवाडा येथील गणपती मंदिर आज आपण पाहणार आहोत। औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात खाम नदीच्या काठी शेंदुरवाडा हे गाव वसलेले आहे। या मंदिराचं बांधकाम दगडी असून या मंदिराला 8 कमानी आहेत। या मंदिराच्या भिंतीवर शके 1706 मध्ये IS 1784 मध्ये हे मंदिर बांधल्याचा शिलालेख देखील आपल्याला पाहायला मिळतो। एका आख्यायिकेनुसार द्वापर युगात येथे शेंद्रासूर नावाचा राक्षस राहत होता। या राक्षसाने येथे राहणाऱ्या साधू संतांना त्रास द्यायला सुरुवात केली। आपला जीव वाचवण्यासाठी येथील सर्व साधू संत महादेवाला शरण गेले। महादेवाने शेंद्रासूर राक्षसाचा वध करण्यासाठी गणपतीला सांगितले। नंतर गणपती आणि शेंद्रासूर राक्षस यांच्यात महायुद्ध झाले। या युद्धात शेंद्रासूर राक्षसाचा पराभव झाला। मरणा अगोदर शेंद्रासूर राक्षसाने गणपतीला तुमच्या बाजूला मला जागा द्या असा वर मागितला। म्हणून येथील गणपती मूर्तीच्या बाजूला शेंद्रासूर राक्षसाची देखील मूर्ती कोरलेली आपल्याला दिसते। गणपतीने दिलेल्या वरदानामुळे शेंद्रासूर राक्षसाची देखील येथे गणपती बरोबर पूजा होते। दर महिन्याला संकष्ट चतुर्थीला आणि गणेश जयंतीला आसपासच्या गावातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथे येत असतात। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।